कचऱ्याचं उत्तम व्यवस्थापन केलंय कुर्ल्यातल्या कामगार नगरमधल्या रहिवाशांनीच. त्यासाठी त्यांना मदत मिळाली आहे ती भाभा अणुसंशोधन संस्थेची. कुर्ला पूर्वेला वसलेल्या कामगार नगरमधल्या कुर्ला कामगार कोऑपरेटिव्ह सोसायटीनं कचरा नियोजनात एक पाऊल पुढे टाकलंय. 454 कुटुंब असलेली रो हाऊसेस आणि 70 इमारतींच्या 384 कुटुंबांचा कचरा रोज जमा करून खताचा छोटा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. त्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्रानं या रहिवाशांना मदत केली आहे. जावळी आपण पहिली श्रेडिंग करून घेतो. श्रेडिंग केली की ते बारीक झाल्यानंतर आपण पीठमध्ये टाकतो. साधारण आम्ही 250 किलो एका पीठमध्ये जातं आमच्या. तिथे आम्ही त्याच्याबरोबर BRC कडनं आलेलं कल्चर ते मिक्स करतो. ते मिक्स केल्यानंतर 15 दिवस आम्ही ते ढवळत राहतो. पहिले 5 दिवस आम्ही स्टँड स्टील ठेवतो. 15 दिवसानंतर सेकंड लॉट त्यात टाकतो. नंतर साधारण आम्ही 15 दिवस तसंच ठेवतो ढवळत आणि नंतर 40व्या दिवशी आम्हाला त्यातनं खत मिळतं. सकाळीच कचरा गोळा करणारे स्वयंसेवक प्रत्येकाच्या घरी जातात. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. मग हा सगळा कचरा खत प्रकल्पात आणला जातो. मशीनमध्ये कचरा टाकल्यावर 40 दिवसात खत तयार होतं. मग या सोसायटी मार्फत खताची विक्री केली जाते. आमच्या असं लक्षात आलंय की आपण हा जो कचरा देतोय ह्याचा आपण घरातूनच जर सुका आणि ओला कचरा वेगवेगळ्या रीतीने दिला गेला तर हा पुढील त्रास आपण टाळू शकतो. त्यासाठी आम्ही हा सुका आणि ओला कचरा वेगवेगळा देत आहोत. ही टेक्नॉलॉजी आम्ही आत्तापर्यंत 5 ते 6 लोकांना आम्ही दिलेली आहे पार्टीजला आणि अजूनही 4-5 लोक पाईपलाईनमध्ये आहेत. त्यांची प्रोसेस चालू आहे आणि याच्यामुळे कामगार सोसायटी जी आहे कामगार नगर तर इथे आपण पाहिलंच आहे याचे रिझल्ट्स कसे आहेत. याचप्रमाणे अजूनही इतर ठिकाणी ज्यांनी ही टेक्नॉलॉजी घेतलेली आहे इथेही अशा प्रकारचे रिझल्ट्स येत आहेत आणि याचा फीडबॅक फार चांगला आहे. हमने अपने प्रयोगशाला में जो प्रोसेस डेव्हलप किया है वो प्रोसेस हमने कुर्ला कामगार सोसायटी को दिया और उन्होंने बहुत सिंसियरली बहुत लगन से ये फॉलो करके बहुत बढ़िया रिजल्ट उन्होंने लाया है और वो एक एक्चुअली आदर्श है दूसरे सोसाइटीज़ के लिए. हम अपने प्रयोगशाला में सबके लिए सब जगह जाकर नहीं कर सकते बट ये हमारे एम्बेसडर्स हैं जो ये प्रोसेस सभी को सिखाएंगे और वी विल वॉक टूवर्ड्स अ क्लीनर एंड ग्रीनर मुंबई. सोसायटीत नारळाच्या झाडांची संख्या जास्त होती त्यामुळे नारळाच्या झाडांच्या झावळ्यांचा मोठा प्रश्न होता. या झावळ्यांच्या विघटनाला बराच वेळ लागतो पण BRC च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या फॉर्म्युल्यामुळे झावळ्यांचं विघटन लवकर आणि शास्त्रशुद्ध होतं. या कार्याची दखल घेऊन राज्याच्या पर्यावरण विभागानं या सोसायटीला 5 लाखांचं बक्षीसही दिलंय. आम्हाला सांगताना की आमच्या कॉलनीमध्ये 0 कचरा आम्ही करू शकलो आणि ज्याप्रमाणे आहे आपलं स्लोगन की स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई त्याप्रमाणे आज कुर्ला ही सुंदर मुंबई आणि स्वच्छ मुंबई झालेली आहे आणि मी सगळ्यांना असं सांगेन की आपला देश पण हा स्वच्छ मुंबई आणि सुंदर मुंबई व्हावा. मुंबईत एकंदरीत कचऱ्याची समस्या आहे ओला आणि सुका कचरा जो ट्रान्सपोर्टेशनसाठी डंपिंग ग्राउंडवर केवळ फेकण्यासाठी 8 ते 9 रुपये पर KG एवढा खर्च येतोय आणि त्याशिवाय डंपिंग ग्राउंडच्या आजूबाजूला जे काही एन्व्हायरमेंटची वाताहत होती ती थांबवण्यासाठी 0 कचरा मोहीम प्रत्येकाने राबवणं गरजेचं आहे आणि ते शक्य आहे. आमच्या सोसायटीने यावेळेला 0 कचरा मोहीममध्ये ओला कचऱ्याचा कंट्रोल चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि तो पुढचा टार्गेट आहे की सोसायटीतला सुका कचरासुद्धा बाहेर जाणार नाही हे बघायचं आहे. सुका कचरासुद्धा आम्ही इथेच त्याचे ॲक्टिवेटेड कार्बन किंवा कार्बन नॅनो ट्यूब्स यामध्ये रूपांतर करून विकण्यात येईल. मुंबईच्या अनेक सोसायट्या पुढाकार घेत 0 कचरा मोहीम राबवत आहेत पण त्यासाठी नागरिकांना योग्य मार्गदर्शनही मिळण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे कचराही बाहेर जात नाही सेंद्रिय खतही तयार होत आहे आणि या निमित्तानं कामगारांना रोजगारही मिळालाय. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.